न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। ताज हॉटेलवर झालेल्या अतिरेकी हल्ला आणि काही वेळात विखुरलेले ताज हॉटेल, सर्वत्र झालेली भयावह स्थिती आज देखील आठवणीतून जात नाही असे मत तत्कालीन मुंबईच्या ताज हॉटेलचे सुरक्षा अधिकारी अजय बिरडे यांनी वासननगर येथे व्यक्त केले। कैलासवासी मुरलीधर गामणे क्रीडांगणात प्रभाग क्रमांक 31 शिवसेनेतर्फे या हल्ल्यातील शहीदांच्या स्मृतीनिमित्त आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते। महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते, नगरसेवक सुदाम डेमसे, माजी नगरसेवक अमोल जाधव, माजी महानगरप्रमुख देवानंद भिरारी प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमास उपस्थित होते। नगरसेविका संगीता जाधव यांनी स्वागत केले। बिरडे म्हणाले की कोणतीही परिस्थिती आली तरी देखील आपल्याला असलेली प्रखर राष्ट्रभक्ती कमी होता कामा नाही, ही खरा अर्थानं या शहीदांना श्रद्धांजली असेल। अशीच एक संध्याकाळ होती, शनिवारचा दिवस आणि 9:30 काहीतरी सगळं ताज हॉटेल लॉबीमध्ये चकाचान 5-star लक्झरी हॉटेल कसं असतं तसं सुरळीत चालू होतं नेहमीप्रमाणे, आणि अचानक गनशॉट फायरिंगचा आवाज येतो काय, आता फटाक्यांचा आवाज आणि गनशॉट फायरिंगचा आवाज, लोक पळू लागले होते। आम्ही गेलो आणि पाहतो तिकडे तर लोक पळतात, धावतात, ज्यांना गोळ्या लागतात ते पळतात खाली, आणि काही क्षणामध्ये काही समजलंच नाही की काय होतं। असं वाटलं की साधारण काहीतरी गँगस्टर गँगवॉर होत असेल, आपसामध्ये ग्रुपमध्ये काहीतरी होत असेल, पण ते जेव्हा बघता ते हॉटेलमध्ये एंट्री मारतात AK-47 ब्रश फायरिंग करता करता कमरेच्या लेवलवर, आणि त्याच्यामध्ये सर्व सामान्य माणसं गेस्ट सर्व म्हणजे डॅमेज होत आहे, त्यांना इंजरी होत आहे, त्यांना बुलेट्स लागतात, पडतायत इंजरी, तर मग काही समजायला काही मार्ग नव्हता। आम्ही जेवढा प्रयत्न केला तेवढा गेस्ट लोकांना वाचवायचं, त्यांना लॉक इन करायचं किंवा सेफ जागेवर घेऊन जायचं हा आम्ही प्रयत्न करतच होतो, पण मग थोड्या वेळाने पोलीस वगैरे आले, बरेच वेळ गेला त्याच्यामध्ये काही कळलं नाही की ॲक्च्युली घडत आहे काय, पण ते चकाचान 5-star लक्झरी हॉटेल बघता क्षणामध्ये ते इतकं भयंकर झालं की ते दृश्य आजही डोक्यासमोर 3 दिवस कंटिन्युअस मी हॉटेलमध्ये होतो, माझे सहकारी होते आणि आम्ही बरेच लोकांचा जीव वाचवायला प्रयत्न केला, आणि एकच होतं की जीव वाचवायचा आहे, अतिथी देवो भव हे आमचं ध्येय आहे, आणि बघता ते हॉटेल इतकं भयंकर झालं होतं की ते म्हणजे भीती वाटायला लागली होती, आणि ते आजही डोक्यामध्ये कधी आठवलं तर ते प्रसंग पूर्ण समोर डोळ्यासमोर उभे राहतात। ऑफकोर्स एक्स कमिशनर मिस्टर नागरे पाटील हे आमचे कझन मोठे भाऊ, ते सुद्धा आले होते, त्यांच्याबरोबर आम्ही कार्यरत होतो तिथे, आणि पूर्ण तब्बल 3 दिवस सगळं होईपर्यंत अटॅक पूर्ण फॉइल होईपर्यंत आम्ही जो मंजर बघितला तो फार भयंकर होता। आपले सगळे वरिष्ठ अधिकारी जे होते त्यांनी जे प्राण दगावले, पूर्ण मुंबईमध्ये असा हल्ला हा कधीच घडला नव्हता, कोणी विचारही केला नव्हता, आणि जो घडला तो फार भयंकर होता, आणि त्याच्यावर मात देण्यासाठी जे प्रयत्न केले, काही लोकांचे जीव गमावले, तर त्यासाठी फार वाईट वाटलं आणि फार दुःखाची गोष्ट आहे, पण मुद्दा आहे की आज आपण जमलो एकत्र येण्यासाठी आणि आपण एकत्र सगळे उभे राहिलो त्या वेळेलासुद्धा, आणि आपण त्याच्यावर मात केली आणि आपलं युनो सगळं कंट्री सेफ असणं फार गरजेचं आहे, हेच ध्येय आहे। थँक्यू मला बोलवल्याबद्दल। यावेळी शहीद हेमंत करकरे, मेजर संदीप उन्नीकृष्णन, अशोक कामटे, विजय साळसकर, तुकाराम आंबोळे यांच्या स्मृतीनिमित्त वृक्षारोपण करण्यात आलं। नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या स्थानिक शहीद नितीन भालेराव यांच्या स्मृती देखील वृक्षारोपण करण्यात आलं। ह्या ज्या महान व्यक्तींनी जे बलिदान दिलेलं आहे ते वरचं जाऊ नये, त्यावेळची जी परिस्थिती त्यावेळची ही घटना होती ही आपल्याला या ठिकाणी तर सांगणारच आहे अजयजी, परंतु त्यांचा माझा जो परिचय आहे जवळजवळ त्यांचा आणि माझा परिचय जवळ 7 वर्षापासून आहे, आणि आम्ही 3 वर्षापूर्वी हाच कार्यक्रम आपल्या चेतनगरच्या गार्डनमध्ये आयोजित केला होता, त्यावेळेला 21 झाडं आम्ही त्या ठिकाणी लावली होती, आणि आज ते झाडं जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात त्याला फळेसुद्धा आलेली आहे, आणि त्या ठिकाणी पण आम्ही अशी बोर्ड लावली आहे। तुम्ही आता आपला जास्त वेळ घेत नाही, या ठिकाणी मान्यवरांना बोलायचं आहे, तर मी आजही विनंती करतो
की आपण मार्गदर्शन करावं. खरोखर अतिशय आताच अजय सरांनी सांगितलं की तो दिवस कसा होता. अतिशय मोठं संकट आपल्या देशावर होतं, मुंबईवर होतं, परंतु ते आटोक्यात आणण्याचं काम आपल्या जवानांनी केलं आणि ते करत असताना त्यांनी आपल्या जीवाची आहुती त्या ठिकाणी दिली. त्यानिमित्तानंच आज आपण सर्वजण या ठिकाणी जमलात. खरोखर ह्या पाच झाडं लावूनच किंवा वृक्षरोपण करूनच तर आपण त्यांचे ऋण फेडू शकत नाही. शब्दात बोललो तरी आपण त्यांचे ऋण कधी फेडू शकत नाही, कारण हे भारत मातेचे सुपुत्र आज शहीद झाले. ते फक्त आपल्या मातेला वाचवण्यासाठी, आपल्या सर्वांच्या संरक्षणासाठी. खरोखर आता साहेबांनी सांगितलं जो प्रसंग, तो जर आपण नुसतं ऐकताना काटा अंगाला येतो, त्यांनी तो प्रत्यक्ष बघितला आणि त्या गोष्टीला त्यांनी झुंजही दिली, त्याबद्दल मी खरंच त्यांचे आज अजय सरांचे मी मनापासून आभार मानेल की तुमच्यासारखे भूमिपुत्र तुमच्या आपल्या देशामध्ये आहे आणि म्हणूनच आम्ही सर्वजण सुरक्षित आहोत. आपण एवढं मोकळं आणि आनंदी वितरित करत आहोत हे फक्त तुमच्यासारख्या जवानांच्या जीवावरच, हे आपल्याला विसरता कामा नाही. त्यांनी 26 अकराची जी घटना झाली त्या श्रद्धांजलीपर आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला. या घटनेच्या माग ज्यावेळेस 2008 साली ही घटना झाली त्यावेळेस उद्धव साहेब धुळ्यावरनं हे नाशिकमध्ये येत होते. हेमंत करकरे असतील, साळसकर असतील, हे त्यांच्याशी कंटिन्यू ही घटना लाईव्ह होत असताना हे दोघं तिघं त्यांच्या संपर्कात होते आणि भीतीचं वातावरण त्या दिवशी निर्माण झालं आणि धुळ्यावरनं धुळ्याची सभा होती. धुळ्याची सभा आटोपल्यानंतर उद्धव साहेब नाशिकमध्ये ताजमध्ये आले आणि आल्यानंतर संपूर्ण रात्रभर आजचे जे मुख्यमंत्री आहेत आदरणीय उद्धव साहेब, त्यांनी त्यावेळेस मला वाटतं 2008 साली त्या दिवशी शनिवार होता वाटतं, मला असं वाटतं शनिवार रात्रभर त्यांनी जागून काढले आणि पूर्ण घटनेचं इतिवृत्त हे सर्व आपल्या उभा असणाऱ्या सर्व नेते मंडळींना, कार्यकर्त्यांना, शिवसैनिकांना ते सांगत होते. एक भयावह परिस्थिती मुंबईमध्ये झाली आणि मुंबईची सर्व लोकप्रतिनिधी असतील किंवा शिवसैनिक असतील त्या घटनेच्या माध्यमातून रस्त्यावर उतरले आणि नागरिकांचं संरक्षण कसं करता येईल, जसं अजय बोर्डेंनी सांगितलं की ती घटना मी त्या ठिकाणी असताना आवाज फायरिंगचा आवाज आल्यानंतर त्या ठिकाणी आतल्या आत बाहेरच्या बाहेर ज्या पद्धतीने वातावरण निर्मिती झाली त्या ठिकाणी ती अतिशय भयावह परिस्थिती होती. परंतु साळसकर असतील, कामटे असतील, तुमचे शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी प्रथमेश विभूते, सागर देशमुख, वीरेंद्र विभूते, मोहम्मद आरिफ खान, रवींद्र गामणे, बाळासाहेब काळे, शैलेश कारले, सुरेंद्र कोथमिरे, आप्पा बाविस्कर, रवींद्र आगळे, करुणा धामणे, तकदीर कवडे, अक्षय जाधव, अमय्य जाधव आदींसह शिवसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हर्षल जोशी यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. दामोदर थोरात, न्यूज इंडिया 27, नाशिक.